नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच राजकीय वर्तुळातली एक महत्त्वाची बातमी आपण बघूयात, पण तत्पूर्वी काँग्रेसचे नेते सतीश पाटील बोलतात, ऐकूया. मला वाटतं नाही 100%. ज्यावेळी ह्या फोडाफोडीचं राजकारण झालं त्यावेळी त्यांची वक्तव्य जी महाराष्ट्रातल्या जनतेनं ऐकली होती की हे चुकीचं झालंय आणि कशा पद्धतीनं हे फोडाफोडीचं राजकारण झालं याबद्दल स्पष्टपणे त्यांनी भूमिका मांडली. आणि महाराष्ट्रात जे गढूळ वातावरण झालेलं आहे त्या गढूळ वातावरणाला एक भाजपनं ज्या पद्धतीने वातावरण गढूळ केले पक्ष फोडून ते लोकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न त्यावेळी त्यांनी केला होता. परंतु आता एकदम यूटर्न घेतल्यामुळं थोडं काय संभ्रम अवस्था नक्कीच महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये निर्माण झालेली आहे. सांगलीचा तिढा मिटला म्हणायचं का, कारण अधिकृतपणे त्या ठिकाणी उमेदवारी जी आहे ती चंद्रहार पाटलांच्याच गळ्यामध्ये टाकण्यात आली. नाही, काल आता तिन्ही पक्षाचे आमचे प्रमुख मंडळी बसून कालच्या पत्रकार परिषदेमध्ये हा खुलासा झालेला आहे. आता तिथली स्थानिक परिस्थिती नाना पटोलेजी आणि थोरातसाहेब हाताळत आहेत आणि स्थानिकांशी चर्चा करून त्यातनं योग्य मार्ग काढून योग्य पद्धतीनं काँग्रेसचा सन्मान भविष्यकाळात कसा राहील हा प्रयत्न राहणार आहे, कारण की आता निर्णय झालेला आहे. काँग्रेस त्या ठिकाणी चंद्राचे अजूनही आग्रही आहेत किंवा बैठक त्यांची नाही, चर्चा सुरू आहे. चर्चा सुरू आहे आणि वरिष्ठ पातळीवरून देखील त्यांच्याशी बोलणं सुरू आहे. रमेश चेन्नितला जे असतील, नाना पटोली जे असतील, थोरात साहेब असतील, हेही त्यांच्याशी फोनवरून संपर्कात आहेत. आणि म्हणून महाविकास आघाडी टिकावी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून यावे ही भूमिका काल जवळजवळ सगळ्या वरिष्ठांनी महाराष्ट्राला सांगितली. आणि म्हणून थोड्या ज्या काही अडीअडचणी काही सीटांच्या बाबतीत आहेत त्या एक 2-4 दिवसांमध्ये 5 दिवसांमध्ये समजूत काढून त्या सोडवल्या जातील अशी आम्हाला खात्री. सांगलीत काँग्रेसचे पदाधिकारी चंद्रहार पाटलांचा प्रचार करणार का, त्यांच्या पाठीशी उभा राहणार? नाही नाही, मी म्हणलं तसं आता अंतिम निर्णय होईपर्यंत सगळ्यांच्या भूमिका स्पष्ट होत्या, स्ट्रॉंग होते की आम्हाला ही सीट मिळाली पाहिजे. आता काल अंतिम निर्णय दिल्ली आणि सगळ्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय झालेला आहे. आता 48 सीटचं वाटप झालेलं आहे हे काल स्पष्ट झालेलं आहे. आता त्यातून काही तक्रारी, काही ठिकाणी थोडे नाराजी हे दूर करण्याची जबाबदारी नेतृत्वांची आणि आमच्या सगळ्यांची असणार आहे आणि ती आम्ही निश्चितपणे दूर करू. Oh, 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 oh